नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आजचा पण व्हिडिओ आपला खूपच इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जसे युट्यूबवर व्हिडिओ पाहता आणि युट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काही व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळते, ठीक आहे, किंवा कोणत्या झिप फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळते, किंवा तसे एखाद्या फोटोची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळते, ठीक आहे। मी एखाद्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तुमच्या व्हिडिओची एखादी लिंक टाकायची असेल, ठीक आहे, किंवा एखादा फोटो तुम्हाला तुमच्या व्ह्युअर्स सोबत शेअर करायचा असेल, त्याची लिंक तुम्हाला कशी बनवायची, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला एखादा डॉक्युमेंट असेल, ती डॉक्युमेंटची लिंक तुम्हाला कशी शेअर करायची, किंवा ती लिंक तुम्हाला बनवून आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकायची आहे, ते कशी टाकायची, याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये देणार आहे। तर मित्रांनो, टाइम वेस्ट न करता चला सुरू करू हा व्हिडिओ। पण मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करा। या नॅचरल मित्रांनो, माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळून जाईल। तर मित्रांनो, टाइम वेस्ट न करता चला जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला कशा प्रकारे आपल्या फोटो व्हिडिओ डॉक्युमेंटची लिंक तुम्हाला कशा प्रकारे क्रिएट करायची, ठीक आहे। तर मित्रांनो, यासाठी जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीन, मी केली मोबाईल स्क्रीन ऑन, ठीक आहे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर पीडीएफ असेल तर तुम्हाला ते सांगणार आहे। पण मित्रांनो, सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे मित्रांनो, तुम्हाला गरज असते झिप फाईलची लिंक क्रिएट करायची, ठीक आहे। अरे मित्रांनो, बऱ्याच लोकांना झिप फाईलची लिंक क्रिएट करता येत नाही, ठीक आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्वात पहिले सांगणार आहे झिप फाईलची लिंक तुम्हाला कशा प्रकारे क्रिएट करायची आहे। त्यानंतर तुम्हाला फोटो व्हिडिओ याची लिंक कशा प्रकारे क्रिएट करायची ते पण तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। तर इथे बघा मित्रांनो, आपल्याला इथे झिप फाईलची लिंक क्रिएट करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले फाईल मॅनेजर मध्ये जायचं असते। फाईल मॅनेजर मध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो, जी आपली झिप फाईल कोण्या फोल्डर मध्ये आहे ती ते फोल्डर आपल्याला इथे ओपन करायचं असते, ठीक आहे। तर इथे बघा मित्रांनो, मी माझ्याकडे एक झिप फाईल अवेलेबल आहे, ती त्या झिप फाईलची तुम्हाला लिंक क्रिएट करून मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, ठीक आहे। तर इथे बघा मित्रांनो, इथे बघा ही माझ्याकडे एक झिप फाईल आहे, ठीक आहे। त्या झिप फाईलची आपल्याला मी लिंक क्रिएट करून दाखवतो, ठीक आहे। इथे बघा मित्रांनो, झिप फाईल आपण असं क्लिक करून राहायचं, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक ऑप्शन दिसेल सेंड, ठीक आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, असा इंटरफेस आपल्या समोर येतो, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल सेव्ह टू ड्राईव्ह, ठीक आहे, ठीक आहे। इथे आपल्याला सेव्ह टू ड्राईव्ह वर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, असा इंटरव्ह्यू आपल्या समोर येतो। त्यानंतर मित्रांनो, इथे बघा, इथे तुम्हाला तुमची जीमेल आयडी सिलेक्ट करायची असते, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही इथे फोल्डर पण सिलेक्ट करू शकता, ठीक आहे। इथे तुम्हाला फोल्डर सिलेक्ट करायचं आहे किंवा फोल्डरचं तुम्हाला नाव द्यायचं आहे, ठीक आहे। फोल्डर तुम्ही क्रिएट करताल त्या फोल्डरचं इथे नाव द्यायचं आहे, ठीक आहे। तर माझ्या चॅनलचं नाव मी इथे दिलं आहे प्रदीप स्मार्ट टिप्स, इथे आपल्याला मी फोल्डरचं नाव दिलेलं आहे, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे काय करायचं आपल्याला, सिम्पली इथे सेव्ह वर क्लिक करायचं आहे, ठीक आहे। इथे पाहू शकता तुम्ही सेव्हचं ऑप्शन दिले दिसेल तुम्हाला, सेव्ह वर क्लिक करायचं आहे। जसं सेव्ह वर क्लिक करू मित्रांनो, ते आपला जो आहे ते आपलं कॅन्सल होऊन जाईल, ठीक आहे। तर यासाठी काय करायचं मित्रांनो, आपल्याला हे पूर्ण बॅग घ्यायचं आहे। बॅग घेतल्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला इथे ड्राईव्ह ऍप मध्ये जायचं आहे, ठीक आहे। इथे बघा मित्रांनो, तुम्हाला एक ड्राईव्हचं एक ऑप्शन दिसेल, ठीक आहे। या ऑप्शनवर आपल्याला ओपन करायचं आहे। हे ऍप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर असा इंटरव्ह्यू आपल्या समोर येतो। इथे पाहू शकता मित्रांनो, जे तुम्ही फोटो क्रिएट केलं होतं ते फोटो तुम्हाला इथे दिसून येईल, ठीक आहे। इथे आपल्याला फोटोवर क्लिक करायचं आहे। इथे बघा मित्रांनो, या प्रकार तुम्हाला दिसून येईल वेटिंग फॉर वायफाय, ठीक आहे। इथे काय करायचं मित्र, फक्त आपल्याला इथे अपलोड क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर थोडा वेट करायचं मित्रांनो, याला दोन ते तीन मिनिटं घेईल, त्यानंतर या अपलोड होऊन जाईल, ठीक आहे। तर दोन मिनिटं आपण वेट करू मित्रांनो आणि तुम्हाला दाखवतो की त्यानंतर आपल्याला काय प्रोसेस करायची असते, ठीक आहे। इथे पाहू शकता मित्रांनो, जे आपली झिप फाईल आहे इथे अपलोड झालेली आहे, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे बघा एक तुम्हाला ऑप्शन दिसेल प्लसचं, ठीक आहे। यावर प्रेस करून मित्रांनो आपण आपला फोटो पीडीएफ फाईल किंवा कोणत्या इतर कोणता एक डॉक्युमेंट आपण इथे घेऊ शकतो, ठीक आहे। इथे बघा मित्रांनो, मी अपलोड क्लिक केलं। अपलोड क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही एखादा व्हिडिओ पण इथे घेऊ शकता, ठीक आहे। इथे बघा मित्रांनो, मी फोटो क्लिक करतो आणि एक्झाम्पल जर तुम्हाला कोणता पण एक फोटो इथे अपलोड करून दाखवतो। तर इथे बघा मित्रांनो, मी इथे एक फोटो घेतलेला आहे, ठीक आहे। फोटो क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरव्ह्यू आपल्या समोर येतो। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला अपलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि थोडं वेट करायचं आहे, ठीक आहे। इथे बघा मित्रांनो, ऑप्शन इथे आपले जे फोटो आहे मित्रांनो इथे अपलोड झालेला आहे। त्यानंतर आपण इथे एखादा व्हिडिओ पण घेऊ शकतो। इथे बघा, पुन्हा आपल्या प्लसच्या आयकॉन क्लिक करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर अपलोड क्लिक करायचं आहे। अपलोड क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा मित्रांनो, कोणता पण व्हिडिओ आपण इथे घेऊ शकतो, ठीक आहे। एक्झाम्पलसाठी मी हा व्हिडिओ घेतो। हा मी व्हिडिओ घेतला, त्यानंतर असा इंटरव्ह्यू आपल्या समोर येतो। त्यानंतर इथे आपल्याला अपलोडवर प्रेस करायचं आहे, ठीक आहे, किंवा क्लिक करायचं आहे। तर इथे बघा मित्रांनो, दोन मिनिटांमध्ये हा व्हिडिओ पण इथे अपलोड होऊन जाईल, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही पीडीएफ फाईल पण अशाच प्रकारे घेऊ शकता। अपलोडच्या ऑप्शनवर क्लिक प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, अपलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, पीडीएफ फाईल सिलेक्ट करायची आणि घ्यायची आहे, ठीक आहे।
आता इथे बघा मित्रांनो आपले जे चारही ऑप्शन जे आहेत मित्रांनो इथे बघा मित्रांनो आपली झिप फाईल व्हिडिओ इमेज बघा मित्रांनो तिन्ही पण गोष्टी आपल्या इथे अपलोड झालेल्या आहेत ठीक आहे. तर याची लिंक आपल्याला कशा प्रकारे क्रिएट करायची तर मित्रांनो बरेच लोक काय करतात अशा ड्राईव्ह मध्ये घेतल्याच्यानंतर इथे काय करतात या तीन डॉटवर जातात आणि त्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल इथे बघा कॉपी लिंक ठीक आहे. यावर क्लिक करतात आणि डायरेक्टली ही लिंक आहे ती आपली फ्रेंडला किंवा व्ह्यूअर्सला शेअर करतात. पण याने असे होते मित्रांनो की हे जे लिंक आहे मित्रांनो ते त्यांना वर्क मध्ये दिसत नाही ठीक आहे. तर त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला आणखी काही सांगणार आहे यामध्ये आपली प्रोसेस पूर्ण करायची राहिलेली आहे ठीक आहे. ती प्रोसेस तुम्हाला इथे पूर्णपणे करून दाखवणार आहे मित्रांनो ठीक आहे. इथे बघा मित्रांनो आपण क्यू बॅक मध्ये ठीक आहे. तर आपल्याला तेच करायचं मित्रांनो इथे बघा आपल्याला तीन डॉटचं ऑप्शन इथे क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इथे बघा एक तुम्हाला ऑप्शन दिसेल मॅनेज पीपल अँड लाईक्स ठीक आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो इथे बघा असा इंटरव्ह्यू आपल्या समोर येतो ठीक आहे. तर इथे काय करायचं मित्रांनो आपल्याला चेंजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपण चेंजवर क्लिक केलं त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रिस्ट्रिक्टेड वर क्लिक असेल तर ते इथे व्ह्यूअर्सवर क्लिक करून ठेवायचं आहे ठीक आहे. तर इथे बघा मित्रांनो मी व्ह्यूअर्सवर क्लिक केलं आणि इथे बघा मित्रांनो याला बॅक घेतलं. बॅक घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला तेच बघा मित्रांनो झिप फाईलच्या तीन डॉटवर क्लिक केलं त्यानंतर मॅनेज पीपल अँड लाईकवर क्लिक केलं ठीक आहे. त्यानंतर चेंजवर क्लिक करायचं ठीक आहे. व्ह्यूअर्सवर क्लिक करायचं आणि बॅक घ्यायचं. त्याच प्रकारे आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये पण तीच प्रोसेस करायची आहे ठीक आहे. इथे बघा तीन डॉटवर क्लिक केलं मॅनेज पीपलवर क्लिक केलं असा इंटरफेस येतो. चेंजवर क्लिक केलं व्ह्यूअर्सवर क्लिक केलं ठीक आहे. घेतलं आपण बॅक. त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला पूर्ण बॅग घ्यायचं आहे. आता मित्रांनो ही आपली जी फोल्डर दिसते मित्रांनो आपण फोल्डर क्रिएट केलेला आहे याची पण प्रोसेस त्याच प्रकारे करायची आहे. तीन डॉटवर क्लिक करायचं आहे मॅनेज पीपल अँड लाईकवर क्लिक करायचं आहे त्यानंतर चेंजवर क्लिक करायचं आहे आणि त्याला आपण इथे व्ह्यूअर्सवर करायचं मित्रांनो ठीक आहे. व्ह्यूअर्सवर करून घेतलं त्यानंतर बॅग घ्यायचं आहे ठीक आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो इथे बघा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला गोष्टीची लिंक तुम्हाला शेअर करायची आहे इथेच घ्यायचं आहे. तुम्ही जर व्हिडिओ शेअर करत असाल किंवा व्हिडिओची लिंक जर शेअर करत असाल तर तिथे घ्यायचं आहे ठीक आहे. इथे बघा मित्रांनो मी एक्झाम्पलसाठी हा जो इमेज आहे हा इमेजची लिंक तुम्हाला कॉपी करून दाखवतो. तर काय करायचं मित्रांनो तीन डॉटवर क्लिक करायचं आहे आणि इथे बघा कॉपी टू लिंक करायचं आहे. तर मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की बा तुम्ही तर पहिले सांगितलं होतं की ही पोर्शन नाही आहे की कॉपी करायचं आणि लिंक शेअर करायची. पण मित्रांनो तुम्ही जर डायरेक्टली कॉपी लिंक जर केली ठीक आहे तर ही जी लिंक आहे मित्रांनो हे जे ज्या व्ह्यूअर्स कट जाईल त्याच्याकड ही काम करणार नाहीये ठीक आहे. त्यासाठी मित्रांनो आपण ही मागची प्रोसेस केलेली आहे ठीक आहे. अशा प्रकारे पूर्ण प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायची आहे. त्यानंतर तुमची जी लिंक आहे मित्रांनो तुमच्या पीडीएफची किंवा झिप फाईलची किंवा फोटोजची ती आपल्याला इथे शेअर करायची आहे ठीक आहे. ती प्रोसेस झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला या इमेजची आणि व्हिडिओची किंवा पीडीएफची लिंक आपल्याला अशा प्रकारे कॉपी करायची आहे ठीक आहे. इथे बघा मित्रांनो मी तीन डॉटवर क्लिक केलं आणि कॉपी लिंक केलं ठीक आहे. आता ही कॉपी लिंक केल्याच्या नंतर मित्रांनो मी डायरेक्ट तुम्हाला हे बघा गुगल क्रोम ओपन करून दाखवतो ठीक आहे. गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर इथे बघा मित्रांनो मी सर्च बारवर इथे सर्च करतो किंवा ही लिंक जी पेस्ट करतो. पेस्ट केल्याच्या नंतर इथे बघा मित्रांनो ही लिंक पेस्ट केल्याच्या नंतर इथे बघा आपली जे इमेजेस आहे मित्रांनो इथे डाउनलोडसाठी रेडी होऊन जाईल ठीक आहे. इथून तुम्ही डायरेक्टली अशा प्रकारे तुमचे व्ह्यूअर्स इथे डाउनलोड करू शकतात ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या व्हिडिओची इमेजची आणि कोणत्याही डॉक्युमेंटची लिंक क्रिएट करता येईल आणि ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्टली पेस्ट करायची आहे आणि तुमच्या व्ह्यूअर्सला शेअर करायची आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा ठीक आहे. तर मित्रांनो चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.